जय हिंद मित्रांनो, गारपिटीचा फक्त शेतातील पिकालाच नव्हे तर जैवविविधतेलाही फटका बसतो। गारपिटीचा फटका पशुपक्ष्यांनाही बसतो, तसेच अनेक प्राण्यांनाही यामुळे इजा होतात। अशा नुकसानदायक गारा कशा तयार होतात बघूया। काही वेळा जेव्हा आकाशात ढग असतात व जमिनीलगतची हवा तापते तेव्हा तिचे उदरगामी वहन सुरू होते। त्याचवेळी आकाशातील ढग जमिनीवरील कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे बरसायला लागतात तेव्हा उदरगामी जोराचा वारा त्या पडणाऱ्या पावसाला व ढगाला वरती ढकलत असतो। त्यामुळे जसजसे वर जावे तसतसे तापमान कमी होण्याच्या नियमानुसार त्या पाण्याच्या थेंबांचे रूपांतर गारात होण्यास सुरुवात होते। गारा बनण्याच्या प्रक्रियेत त्या गारा एकमेकांना चिटकून त्यांचा आकार व वजन वाढतो। या सर्व क्रियेत गारा काही सेंटीमीटरपर्यंत तर काही फुटा एवढ्या वजनाच्या तयार होतात। आता वजन पेलण्याची क्षमता न राहिल्याने गारा जमिनीवर येऊन लागतात, यालाच आपण गारपीट असे म्हणतो, आणि पृथ्वीवर गारा पडतात। यामुळं प्रचंड असं नुकसान होतं। मित्रांनो, अशा पद्धतीनं निसर्गामध्ये गारा पडतात। जय हिंद, जय किसान, धन्यवाद।